विद्यार्थी मित्रांनो बी एस सी अॅग्रिकल्चरच्या ॲडमिशनच्या संदर्भात सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे किंवा पोर्टलवरती आलेली आहे तर यामध्ये दोन गोष्टी आलेल्या आहेत एक कॅप राऊंड सेकंड अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे आणि दुसरं राऊंड सेकंड मेरिट लिस्ट देखील त्यांनी दिलेली आहे तर ह्या दोन्ही गोष्टीवरून आपल्या एक लक्षात येईल की मेरिट या सेकंड लिस्टमध्ये कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या कॉलेजचं राहिलेला आहे तर त्याच्यावर देखील आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की या वर्षीचे साधारण मेरिट वेगवेगळ्या कॉलेजेसचे सेकंड राऊंडपर्यंत कुठपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि अलॉटमेंट लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेज वगैरे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कुठलं कॉलेज वगैरे आता सेकंड राऊंडला अलॉट झालं आहे त्यानंतर आपल्याला तीन गोष्टी त्या ठिकाणी पुन्हा पाहायच्या आहेत की फ्लोट फ्रीज आणि रिफ्यूज या संदर्भात आपल्याला काय पुढच्या सूचना दिल्या जातात तर आता आपण ॲग्रिकल्चर एज्युकेशन या पॉईंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ज्या दोन याद्या दिसत आहेत किंवा दोन गोष्टी दिसत आहेत की ज्याच्यावरती आपण क्लिक केलं तर आपल्याला पहिल्यांदा एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो आणि तो म्हणजे आपल्याला एक अलॉटमेंट लिस्ट दिसते ज्यामध्ये पुन्हा एकदा फॉर्म नंबर आहे नाव आहे विद्यार्थ्याचं जेंडर आहे कॅटेगरी आहे स्पेशल कॅटेगरी वगैरे आहे त्यानंतर मग पुन्हा होम युनिव्हर्सिटी अलॉटेड कोटा अलॉटेड जेंडर टाईप त्यानंतर अलॉटेड कॅटेगरी अलॉटेड स्पेशल कॅटेगरी अलॉटेड कॉलेज कोड आणि अलॉटेड युनिव्हर्सिटी प्रिफरन्स वगैरे आलेला आहे तिथं किती नंबरचा प्रिफरन्स होता आता ज्याला एक नंबरचा प्रिफरन्स वगैरे मिळालेलं आहे तर निश्चितच या विद्यार्थ्याला आता ते कॉलेज फिक्स करावं लागणार आहे यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचं फ्लोट फ्रीज किंवा रिफ्यूज हे करता येणार नाही त्याला फक्त फ्रीजच का हे ऑप्शन आहे म्हणजे त्याला कॉलेजला आता ॲडमिशनच घेणं आहे त्यानंतर आपल्याला कॉलेजचं नाव वगैरे त्या ठिकाणी दिसतंय की कुठलं कॉलेज वगैरे त्या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे टोटल पॉईंट तिचे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मेरिट नंबर दिसतोय कोर्स वगैरे दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी त्यानंतर दुसरी यादी मेरिट लिस्ट आलेची आलेली आहे तर यामध्ये देखील आपल्याला पुन्हा एकदा ॲप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट्स नेम कॅटेगरी जेंडर अदर रिझर्वेशन वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी परत एच एस सीचे मार्क आहे नंबर ऑफ अटेम्प्ट आहे एस एस सीचे मार्क्स आलेले आहे मायनॉरिटी टाईप वगैरे आहे का नाही डेट ऑफ बर्थ आलेली आहे युनिव्हर्सिटी आलेली आहे त्यानंतर ॲप्लिकेशन कुठल्या डेटला सबमिट केलं होतं ती डेट व देखील आलेली आहे म्हणजे ही जी दुसरी यादी आहे आपली पर्टिक्युलरली ती कॅप राऊंड सेकंड मेरिट लिस्ट आहे फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस इन ॲग्रिकल्चर ट्वेंटी वन ट्वेंटी टू तर यामध्ये पुन्हा एकदा मग तुम्हाला विषय वगैरे हो बी एस सी फॉरे फॉरेस्ट्री करता किती कशा पद्धतीचं तुमचं पर्सेंटाइल येतं आहे ॲग्रिकल्चर का करता फिशरी करता बी टेक करता वेगवेगळ्या सब्जेक्ट करता तुमचे कसं पर्सेंटेज वगैरे हो आहे तुमची रँक वगैरे हो काय आहे तर हे त्या ठिकाणी दिलेलं आहे तर हे तुम्ही आता व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये आणि फार कठीण काही नाही आहे तुम्ही सर्च बारमध्ये जाऊन तुमचं नाव वगैरे टाईप केल्यानंतर तुम्हाला निश्चित असते सर्व काही तुमचं नाव वगैरे येऊन जाईल आणि तुमची पूर्ण तुमची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊन जाईल आता लॉग इनमध्ये अजूनही आपल्याला लॉग इनमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी अजून काही कॉलेजच्या संदर्भातलं जे काही अलॉटमेंट लेटर आहे किंवा आपलं कॉलेज कुठलं मिळालं काय हे लॉग इनमध्ये आपल्याला अजून त्यांनी टाकलेलं नाही कारण त्याला थोडा वेळ लागेल त्यामानाने यावर्षी खूप फास्ट सी टी सेल काम करतं आहे त्याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदन आपण केलं पाहिजे कारण देखील साडेपाचच्या नंतर लगेच पाच दहा मिनटातच यादी आलेली आहे आणि यामुळं खरोखर ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत हे अलॉटमेंट लेटर देखील तुम्हाला जास्तीत जास्त दोन तीन तासाच्या आत येईल असं मला अपेक्षा वाटते तर मग लॉग इनमध्ये जा त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर असेल काही सूचना आलेल्या असतील नोटिफिकेशन्स आलेले असतील तर ते काळजीपूर्वक का आपल्याला वाचायचे आहे आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई आपल्याला करायची आहे पुढील कारवाई म्हणजेच आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे त्या त्या कॉलेजला जाऊन आणि ज्या कॉलेजला आपली ॲडमिशन वगैरे झालेली असेल त्या ठिकाणी आपल्याला सर्व कागदपत्र घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तिथं जे काही फॉर्मॅलिटी करायच्या झेरॉक्स वगैरे आपल्याला द्यावं लागतील तपासणी वगैरे होईल आपली आणि पुढच्या ज्या तारखा आहेत त्या तारखेला मग आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे ते मागतील त्या तारखेला ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फी वगैरे आपल्याला जमा करायची आहे प्रोसेसिंग फी जी एक हजार रुपये आहे ती मात्र तुम्हाला लगेच ते घेतील तुमच्याकडून तर ती तुम्हाला भरून टाकायची आहे आणि या संदर्भात आता डिटेलमध्ये पर्टिक्युलरली मेरिट वगैरे कशा पद्धतीनं आता कुठपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीकरता तर त्या संदर्भात आपण निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत आता या ठिकाणी थांबतो आपल्या याद्या वगैरे ज्या आहेत त्या बघा मी तुम्हाला शक्य झालं तर टेलिग्रामवरती ही लिस्ट वगैरे लगेच टाकतो आहे ती त्याच्यामधून देखील तुम्ही घेऊ शकता किंवा पोर्टलवर जा तिथं देखील तुम्हाला यादी उपलब्ध होऊन जाईल तर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला चांगले कॉलेजेस मिळाले असतील आणि यापुढं तुम्हाला फ्रीज फ्लोट रिफ्यूज वगैरे काय ऑप्शन आपल्याला घ्यायचं ते ठरवा आणि त्यानुसार शेवटचा जो तिसरा राऊंड आहे तर त्या राऊंडला आपल्याला जायचं की त्याच्यातच आपल्याला ॲडमिशन वगैरे फिक्स करायची हे सर्व तुम्हाला आता निश्चित करायचं आहे धन्यवाद